एका पायावर घोडा फिरवणारा आणि एकही लढाई न हरलेला अजिंक्य योद्धा या पृथ्वी तरावर एकमेव होऊन गेला। तो योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती संभाजी महाराज यांच्या हातून फक्त एकमेव चूक घडली, त्या चुकीमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन रायगडावरती झाले, तिथेच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। परंतु याची तीळ मात्र खबर शंभूराजांना देण्यात आली नाही। त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावरती होते। या कालावधीमध्ये अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, मोरोपंत, सोमाजी दत्तो, त्याचबरोबर शंभूराजांच्या मातोश्री सोयराबाई यांनी छत्रपती शंभूराजांना कैद करण्याचा डाव आखला होता। परंतु यांचा डाव हंबीरराव मोहिते यांनी उधळून लावला आणि या मंडळींना कैद करून शंभूराजांजवळ आणण्यात आलं। परंतु शंभूराजांच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर या त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्यांना त्यांनी योग्य ती शिक्षा दिली असती। परंतु शंभूराजांविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्यांपैकी काही लोकांना त्यांनी शिक्षा दिली, परंतु मातोश्री सोयराबाई यांनी मध्यस्थी केल्यामुळे अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, त्याचबरोबर सोमाजी दत्तो या मंडळींना महाराजांनी उदार अंतकरणाने माफी दिली। परंतु याची जाणीव त्यांनी ठेवली नाही, उलट याचा फायदा घेऊन स्वराज्याविरुद्ध शंभूराजांविरुद्ध कटकारस्थान करायला सुरुवात केली आणि त्यांनी इतका मोठा डाव खेळला, शंभूराजांवर विषप्रयोगही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु त्यांचा तो डाव सफल झाला नाही आणि शेवटी शंभूराजांच्या विरुद्ध सर्वात मोठा कट रचण्यात आला। अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद, मोरोपंत, सोमाजी दत्तो यांच्या साथीदारांनी औरंगजेबाचा बेटा अकबराला पत्र पाठवलं। त्या पत्रात असं लिहिलं होतं की तुम्ही शंभूराजांना कैद करा, आम्हाला त्यांचं नेतृत्व मान्य नाही, तुम्हाला त्या बदल्यात आम्ही अर्ध स्वराज्य देऊ, अशी मागणी अकबराकडे करण्यात आली। परंतु अकबराने त्याचा सल्लागार दुर्गादास राठोड याच्याशी चर्चा केली। दुर्गादास राठोड यावर म्हणाला, शंभूराजांचे मंत्री आपल्याला पत्र पाठवतात, यामागे शंभूराजांची आपल्याला ओळखण्यासाठी चाल असू शकते, कारण शंभूराजांच्या स्वराज्यात हे सामील व्हायला आलेले होते, म्हणजे स्वराज्याचा आसरा त्यांनी घेतलेला होता। म्हणून त्यांनी ते पत्र जसेच्या तसे शंभू महाराजांना पाठवले। हे पत्र वाचल्यानंतर शंभू महाराजांना इतका संताप आला, म्हणून ही बंडाळी मोडून काढण्यासाठी अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंद यांच्या साथीदारांना महाराजांनी हत्तीच्या पायी दिले। परंतु स्वराज्याविरुद्ध गद्दारी करणाऱ्यांची, फितुरी करणाऱ्यांची संख्या इतकी वाढली होती की त्या फितुरांमुळे संभाजी महाराजांना आपले प्राण गमवावे लागले, कारण संभाजी महाराज संगमेश्वरात आहेत ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचलीच कशी? याचं उत्तर आहेत आपलेच फितूर गद्दारी करून लालसेपोटी औरंगजेबाला सामील झाले। जर छत्रपती संभाजी महाराजांनी वेळीच या स्वराज्याला लागलेल्या किडीचे बंदोबस्त केले असते, म्हणजे यांना काहीतरी कठोरात कठोर शिक्षा केली असती, नाहीतर काय अवकात होती त्या औरंगजेबाची महाराजांना कैद करण्याची? अहो, 9 वर्ष, तब्बल 9 वर्ष महाराजांकडून पराभव करून दिल्लीला परत तोंड घेऊन जात होता हा औरंगजेब। परंतु कपटाने महाराजांना यांनी धरले आणि क्रूरपणे त्यांची हत्या केली। या चॅनलवर आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या रिलेटेड व्हिडिओज टाकणार आहोत। या थ्रू आमचा फक्त एकच हेतू आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येकाच्या मनामनात पोहोचावा, शिवचरित्र प्रत्येकाला कळावं, हाच आमचा हेतू आहे। त्यामुळे तुम्ही फक्त आम्हाला साथ देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना समजेल काय होते छत्रपती आणि काय होते संभाजी महाराज।